दंतोली पुलिस थाना अंतर्गत एक ब्लैकमेलिंग का मामला उजागर हुआ है, जहां बच्चे की चाहत में आरोपी दंपति द्वारा निरंतर पीड़िता को डरा धमका कर उसका बच्चा छीन लिया गया और आज 10 महीने के कड़े संघर्ष के बाद बच्चा उसकी मां को मिला है। लेकिन दुर्दैव से इस मामले में एक पुलिसकर्मी भी शामिल है। साल 2019 में हम उम्र युवक और युवती कामकाज के सिलसिले में यवतमाल से नागपुर आए और दोनों के बीच प्रेम संबंध प्रस्थापित हुए, जिसके चलते वह लिव इन रिलेशनशिप में रहने लगे। इसी दौरान युवती गर्भवती हुई। गौरतलब है कि युवक एक निजी कंपनी में काम करता है। उसी कंपनी में रविंद्र नौकरी नामक व्यक्ति काम करता है। जब रविंद्र को पता चला कि युवक की प्रियसी गर्भवती है, तो उसने साजिश की खिचड़ी पकाई और युवक एवं पीड़ित युवती को बदनामी होने का डर दिखाकर गर्भपात की बात कही, लेकिन 6 महीने पूर्ण होने के कारण गर्भपात नहीं हो सका, जिसके बाद रविंद्र ने दूसरा पासा फेंका, जहाँ उसने दंपति को बच्चा बेचने का सुझाव दिया। इतना ही नहीं तो 33 वर्षीय अविनाश मुरकुटे और 28 वर्षीय किरण मुरकुटे से मिलाया, लेकिन युवती ने इस बात से इनकार किया। वह अपने भावी बच्चे की स्वयं परवरिश करना चाहती थी। उसके तत्कालीन प्रियकर और वर्तमान पति ने भी इस बात में हामी भरी, लेकिन बच्चे की चाहत में मुरकुटे दंपति इतने खूंखार हो चुके थे कि उन्होंने दोनों को धमकाने की सुपारी कुख्यात डॉन सफेलकर के भाई पंकज सफेलकर को दी, जो रोज आकर पीड़ित को धमकाता था। लेकिन फिर भी दोनों नहीं माने। आखिरकार पीड़िता ने बच्चे को जन्म दिया, लेकिन उसी दौरान किरण पीड़िता के नवजात बच्चे को लेकर भाग गई और जब उन्होंने बच्चे की मांग की तो उन्होंने पुनर्सफेलकर को धमकाने को भेजा, जिसके बाद दोनों ने वसुंधरा समुपदेशन संस्था में गुहार लगाई। लेकिन मुरकुटे परिवार से पहले ही पैसे खा चुके इन अधिकारियों ने भी इस बात को नजरअंदाज किया तो उल्टा पैसे लेकर मामला सुलटाने का सुझाव दिया, जिससे नाराज होकर आखिर दोनों सीतापट्टी पुलिस थाने पहुंचे। वहां पर भी पुलिस कर्मी द्वारा मामला सुलटाने की बात कही। हर चौकट से हारे हुए पीड़ित आखिरकार आयुक्त कार्यालय पहुंचे, उन्हें पूरी आपबीती बताई, जिसके बाद मामला धंतोली पुलिस थाना अंतर्गत बहाल किया गया, जहां संबंधित सभी आरोपियों को गिरफ्तार किया गया है और मां को उसका बच्चा सुपुर्द किया गया है। कल पोलीस स्टेशन धंतोली या ठिकाणी एक पीडिता ही वरिष्ठ कार्यालयाकडून आलेली होती। त्यावेळी त्या पीडितेला विचारपूस केली असता सदर पीडिता ही नागपूर या ठिकाणी तिच्या मित्रासोबत जॉब करिता आलेली असताना त्यांची प्रेमसंबंधातून गर्भधारणा झाल्याने तिने धंतोली येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेत असताना त्यावेळी प्रसूतीच्या वेळेला यातील जे आरोपी आहेत हे आरोपी यांनी त्या पीडितेची भेट घेतली आणि सदर बाळ हे आम्हाला दे व जो मध्यस्थी नवघरे आहे यांनी जर ते बाळ जर तू नाही दिलं तर तुझी बदनामी होईल आणि तुझा जो मित्र आहे त्याला पण केसमध्ये जावं लागेल असे धमकी देऊन डिलिव्हरी झाल्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते बाळ परस्पर पीडितेच्या हातून यातील आरोपी घेऊन गेलेले। पीडितेने वारंवार सदर आरोपितांना तिच्या बाळाची मागणी केलेली आहे, परंतु त्यांनी आरोपी सफेलकर याचा वापर करून त्यांना धमकावून त्यांना जीवानिशी ठार मारण्याची धमकी देऊन सतत भीती घालून त्यांना बाळ देण्यास नकार दिलेला आहे। अशा वेळी पीडिता आणि तिच्या पतीने एका खाजगी समुपदेशन केंद्रामध्ये मदत मागितली, तक्रार केली, तेव्हा त्या खाजगी समुपदेशन केंद्रामधून पण त्यांना पाहिजे ती मदत मिळाली नाही। उलट पीडितेला बाळाला हे आरोपीला देण्याबाबतच सुचवले। त्यानंतर पीडितांनी हताश होऊन सदर तक्रार ही पोलीस स्टेशन बर्डी या ठिकाणी दिलेली होती। पोलीस स्टेशन बर्डी या ठिकाणी डिसेंबर महिन्यात तक्रार दिल्यानंतर सदर तक्रारीवर कारवाई झाली नसल्यामुळे वरिष्ठ कार्यालयात तक्रार दिली। वरिष्ठ कार्यालयामधून त्या सदर पीडितेला बोलावून घेऊन विचारपूस करण्यात आली आणि पीडितेने जे घटनाक्रम सांगितलेला आहे त्या घटनाक्रमाप्रमाणे घटनास्थळ हे पोलीस स्टेशन धंतोली हद्दीतील येत असल्याने पोलीस स्टेशन धंतोली या ठिकाणी पीडितेच्या रिपोर्टवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। IPC 370 आणि 75/81 जे ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, यातील आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। याच्यामध्ये बाळाचा जन्म हा साधारणतः मागील मार्च महिन्यामध्ये 21 मार्च 2023 झालेला होता।
म्हणजे बाळ हे 9 ते 10 महिने या वयाचं आहे. आणि यातील आरोपी जे आहेत, तर आरोपितांमध्ये बाळाला दत्तक घेणारे जे म्हणजे बेकायदेशीररित्या बाळाचा ताबा घेणारे जे मुरकुटे आहेत त्यांची पत्नी आहे, शिवाय पीडितेचा नात्यातला भाऊ लोणारे हा आहे, आणि नवघरे हा आरोपितांची ओळख करून देणारा रवींद्र नवघरे हा आरोपी आहे, आणि पीडितांना वारंवार धमकवणारा साफेलकर, शिवाय जे खाजगी समुपदेशन केंद्र आहे तेथील जे काम करणारे जो स्टाफ आहे, हे सर्वांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करणे सुरू आहे. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेंबरी की रिपोर्ट.